व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्राच्या निवडणुकीतला आता शेवटचा टप्पा येत्या 1-2-5 दिवसावरती आलेला आहे. कधी नव्हे तेवढा महाराष्ट्र आज संतप्त आहे, उद्वेग आहे महाराष्ट्रामध्ये. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच हा महाराष्ट्राने निश्चय केलेला आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. त्यांच्याकडनं स्वराज्य कसं राखायचं हे महाराष्ट्राने पाहिलं. त्यांच्यावर दबाव आणला होता, दडपण, म्हणजे जसं आता पक्षांतर करायला लावतायत, पक्षात ये नाही तर जेलमध्ये जा, त्यांच्यासमोर तर जीवनमरणाचा प्रश्न होता. पण तरीसुद्धा काय त्यांचं वर्णन करावं, तरीसुद्धा अत्याचाराला न घाबरता, न डगमगता, प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी औरंगजेबासमोर झुकणार नाही. आणि त्यांनी तसं करून दाखवलं. हे आत्ताचे जे काही नेभळट लोक फिरत आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही आहे. गेले 10 वर्ष आपण पाहतोय काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की तुम्हाला आत्ताच कसं कळलं, 10 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर होतात पण त्या 10 वर्षातले गेली 5 वर्ष आम्ही नव्हतो. 10 वर्षामध्ये कोणी कोणाच्या पाठीत वार केला हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहात. आणि आम्हाला एक तेव्हा एक अशी आशा होती, शिवसेनेला आशा होती की मोदी काहीतरी करून दाखवतील. आणि मग एक एक त्यांच्या, जसं आपले उपमुख्यमंत्री म्हणतायत किती इंजिन लागतात, त्यांची डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, नुसती इंजिनाबागून इंजिन लागतायत, डबे जोडतायत, डबे कमी पडतायत पण इंजिन पुढेच सरकत नाही. 10 वर्ष नुसतं थापा टाकते थापांच्या, म्हणजे वाफेचं इंजिन होतं तसं यांचं थापांचं इंजिन आहे. तुम्ही किती डबे लावा, किती इंजिन लावा, आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बदलून टाकायचंय. आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपट्टीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय. आता गो बॅक. कालच या मतदारसंघात म्हणजे मला काही काही वेळेला दया येते, कीव येते की किती वेळा बोलायचं या लोकांना, तरी सुधरतच नाही. मागे सुद्धा पालघरमध्ये आलो होतो, कुठे आपली सभा होती, हा बोईसर, त्याच्या आदल्या दिवशी हेच काल आले होते ना भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली, तेच परत आले होते. मी बेअकली एवढ्यासाठी म्हणालो कारण मी माझ्या सभेत बोललो होतो की यापुढे जो शिवसेनेला नकली म्हणेल तो बेअकली आहे, त्याच्यामुळे काल ते बोलले म्हणजे ते बेअकली आहेत. आणि ज्याला अक्कल असते त्याला एकदा सांगितलेलं कळतं, यांना कळतच नाही म्हणून हे बेअकली आहेत. मला काही काही प्रश्न विचारून गेले की उद्धव ठाकरे याच्यावरती बोलावं, उद्धव ठाकरेंनी त्याच्यावरती बोलावं. मी अमित शहांना सांगतोय जे बोईसरच्या सभेत बोललो होतो तेच परत सांगतोय की तुम्हाला जरा जरी अक्कल असेल तर माझ्याबरोबर व्यासपीठावरती या आणि कुठे म्हणाल तिकडे तुमच्याबरोबर मी चर्चा करायला तयार आहे. तुम्ही वाटतील ते प्रश्न विचारा, मी बोलायला तयार आहे, पण मी जे प्रश्न विचारेन त्याच्यावरती तुम्ही बोला. मध्ये त्यांनी मला प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही, त्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला. अहो अमित शहाजी, तुम्ही मुहूर्त काढणारे कधी पोचून झालात? तुम्ही सांगाल तो मुहूर्त मी मानाल, मी काय तुमचा अंधभक्त नाही आहे, तुमची पालखी उचलायला मी काय अंधभक्त नाही आहे,
मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला जाऊन राम मंदिराचं, रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलो आहे. आणि मला तुम्ही प्रश्न विचारता, राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे अजून का गेले नाहीत, त्या सोहळ्याला का, मी कुठे होतो आपण सगळ्यांनी बघितले, काळाराम मंदिरात गेलो होतो. पण अमित शहाजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्यावेळेला तुम्ही सगळी भाऊगर्दी अशी जमवली होती, सगळे बॉलिवूडचे कलाकार होते, त्याच्यामध्ये काही तुमचे आता नवी सोबती भ्रष्टाचारी ते पण होते, माझ्या देशाची अस्मिता असं ते तुम्ही मोठं मंदिर उभं केलं, तुम्ही नाही केलं, कोर्टाच्या निकालाने ते झालं, पण श्रेय तुम्ही उपटायला गेलात. मग देशाच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला माझ्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूताई का नव्हत्या, ह्याचं उत्तर तुम्ही द्या. का मुर्मूबाईंना, त्या आपल्या महामहिम राष्ट्रपतींना तुम्ही गाभाऱ्यामध्ये का घेऊन गेला नाहीत, आदिवासी आहेत म्हणून? आणि याच तुमच्या बुरसटलेल्या गोमूत्रधारी मानसिकतेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता, त्याच काळाराम मंदिरात तुम्ही तिथे जेव्हा तुमच्यावरती कॅमेरा ठेवून, म्हणजे मोदीजींवरती कॅमेरा ठेवून रामराम रामराम करत बसला होता, तेव्हा मी त्या काळाराम मंदिरात गेलो होतो. हे काय तुम्हाला माहिती नाही? ठीक आहे, मला जास्त काय त्यांच्यावरती बोलण्यासारखं असं काय वाटत नाही, पण मोदी आणि शहा दोघांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही देशभर फिरता आहात, महाराष्ट्रामध्ये फिरता आहात, तुम्हाला जरा जरी काही संवेदना आहेत का? कारण तुम्ही आता जे काय मतांची भीक मागत सगळीकडे फिरताय, तुमच्या दिमतीला सगळं काही आहे, जनतेच्या पैशातून सगळ्या ज्या काय सोयी सुविधा आहेत, मग कदाचित एअरफोर्सची विमान आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, सगळ्या तुमच्या बुलेट प्रूफ गाड्या, जॅमर, जिथे जिथे मोदी जातात तिकडे एअरफील्ड बंद करून टाकतात, सर्वसामान्य माणसांना जाता येता येत नाही तिकडे. जिथे सभा असते तिथे पूर्ण, म्हणजे पुण्यात सभा झाली जणू काही लष्कराची छावणी असावी अशा पद्धतीने बंदोबस्त लावला होता. आणि असं सगळं छान शोकी करून तुम्ही मतांची भीक मागता, आणि ज्यांच्याकडे भीक मागता तुम्ही त्यांचा कधी विचार केला आहे? आता तुम्ही तुमचे जे काही जोडे झिजतच नाही म्हणा, पण जेव्हा माझा शिकलेला तरुण किंवा तरुणी रोजगारासाठी सगळीकडे दारोदारी फिरत असतो, कोण देत नाही त्याला, मग तुम्ही मत मागितल्यानंतर आम्ही तुम्हाला मत देतो. 2 कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होतात, मग 30 माणसं तुमच्या त्या भूलथापांना भुलून त्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं, आणि मग ते दारोदारी जेव्हा वणवण फिरतायत त्यांची काय हालत होत असेल? त्यांच्या दिमतीला पोलीस, सैन्य, एअरफोर्सची विमानं नाही आहेत, गाड्या नाही आहेत, घरी गेल्यानंतर आई वडील विचारतात काय रे नोकरी मिळाली का, नोकरी मिळत नाही आहे, स्वतःचं घर कसं चालवायचं, वय निघून चाललंय, 10 वर्ष गेली तुमच्या नादी लागून, म्हणजे त्यावेळेला जे 25 वर्षाची मुलं होती ती आज 35 वर्षाची झाली, तरी त्यांना नोकरी नाही आहे, आणि तुमची एक टर्म झाली, दुसरी टर्म झाली, तिसरी टर्म झाली, किती वेळा तुम्हाला एक्सटेन्शन द्यायचं? एक तर तुम्ही कायमस्वरूपी रोजगार आणतच नाही आहात, कॉन्ट्रॅक्ट लेबर, सगळे कायदे त्याला काळे कायदे म्हणावे का लागतात हा प्रश्न तुम्ही विचारा स्वतःला. म्हणजे सगळ्यांना बाकीच्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट लेबर, अग्निवीर 4 वर्षासाठी, म्हणजे त्याला 4 वर्ष झाल्यानंतर तो किती उत्तम काम करणारा असू रे, पण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, तू जा, तुझी गरज नाही. म्हणजे कंत्राटी पद्धतीने संपूर्ण देशभर तुम्ही कामगार उपलब्ध करताय, ज्याच्या भविष्याचा काही तो वेधच घेऊ शकत नाही, मग तुमचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट आता रद्द का करू नये हा जनतेने प्रश्न तुम्हाला विचारला, तर उत्तर काय तुमच्याकडे? तुमची सुद्धा 5 वर्ष झाली, 5 वर्ष, 5 वर्षानंतर एक्सटेन्शन, त्याच्यानंतर पुन्हा एक्सटेन्शन, किती? आणि माझ्यावरती तुम्ही टीका करता, पवारसाहेबांवरती करता, मी म्हणे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय म्हणून मी निवडणूक लढवत आहे, पवार साहेबांना सुप्रियाला करायचंय, अहो ठीक आहे आम्ही आमच्या मुलांसाठी करतो, पण तुम्ही स्वतः नवरदेव बनून तिकडे बोलवती उभा आहे, किती वेळा राहणार तुम्ही? एकदा झालं, दोनदा झालं, तुमची हाऊसच भागत नाही, पुन्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अरे घरी जा रे, आता खूप झालं, घरी जा आता.
म्हणजे स्वतः स्वतःसाठी लढत आहेत, त्यांना लाज नाही वाटत. म्हणजे स्वतः पहिलं मोदीजी तुम्ही घराण्याशाहीवरती आरोप करता, मग पहिले तुम्ही खुर्ची सोडा ना, सोडा खुर्ची, नाही होणार मी पंतप्रधान, सांगा देशाला जर हिंमत असेल तर. होत तर नाही साथ तुम्ही, ते तर देशाने ठरवलंय. आणि आज त्यांनी जाऊन निवडणूक अर्ज भरला, मग पुन्हा जरा ते गईवरून वगैरे त्यांना आलं असं म्हणतात, गईवरून बरं येतं. आणि त्यांनी सांगितलं की 2014 में मुझे गंगा माँ ने बुलाया था और अब ऐसा लगता है कि गंगा माँ ने मुझे गोद ले लिया है. अच्छी बात है मोदी जी, बहुत अच्छी बात है. जिस गंगा माँ ने आपको बुलाया था, उसी गंगा माँ में कोरोना के समय में लाशें बह रही थी, तब माँ गंगा के आंसू आपको दिखाई नहीं दिए. वो मेरी गंगा माँ आक्रोश कर रही थी, ये क्या हो रहा है, काय तुम्हाला त्या गंगेमध्ये मृतदेह सोडण्यासाठी गंगा माँ ने बोलवलं होतं, इसलिए आपको बुलाया था माँ गंगा ने कि आओ आओ बेटा आओ और मेरी बेटी धारा में लाशें छोड़ो, इसलिए आपको बुलाया था. तो संपूर्ण जो काळ होता तिकडे तो हरिश्चंद्र घाट जागा कमी पडत होती, चिता पेटल्या होत्या. आणि मग जागा कमी पडली म्हणून मृतदेह असे गंगेमध्ये सोडून दिले होते, त्याचे सुद्धा चित्रीकरण झाले, फोटो आलेत. हे मोदीजी आप शायद भूल गए होंगे, लेकिन गंगा माँ और देश की जनता नहीं भूली है. किसले आप जा रहे वहां पे, और गंगा माँ आपको क्यों गोद ले, क्या गंगा माँ के अपने सुपुत्र हो तो ऐसा कौन सा काम आपने किया है, काय तुम्ही गंगेसाठी केलत काय, पण गंगेचा तुम्ही अपमान केलात. तिकडे गुजरातमध्ये सुद्धा जागा पुरत नव्हती म्हणून मैदानामध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करता. कोरोना काळात भ्रष्टाचार केला, अमित शहाने आमच्यावरती आरोप करायचा, घराण्याशाहीचा करायचा. ज्यांचा मुलगा त्याला काय क्रिकेटमधलं काय कळत नाही, तो जय शाह त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष. भ्रष्टाचाराचा आरोप कोणी कोणावर करायचा. आज सुद्धा एक फोटो आला, ती एक बातमी झाली. आता यांच्या आजूबाजूला सगळे जे सगळे सोयरे आहेत, त्यातले एक प्रफुल्ल पटेल कशासाठी प्रसिद्ध, विमान खरेदी घोटाळा भाड्याचा वगैरे, त्याच्यात त्याला क्लीन चिट देऊन टाकली. आणि मी स्वतः 2019 निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मोदीजींची सभा झाली तेव्हा मी त्यांचा लहान भाऊ होतो. आता कोण आणखीन लहान भाऊ उपटतील कोण त्यांचे मला माहीत नाही. दर निवडणुकी माझे लहान भाऊ, मग तो भाऊ म्हणतो आता कुठे जाऊ. आणि माझ्या समोर बोललेत मोदी, खास करून प्रफुल्ल पटेलला, इक्बाल मिर्ची नाव ऐकलं ना तुम्ही, दाऊदचा सहकारी होता असं म्हणतात. आणि मोदीजींचं वाक्य आहे, कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते है और कुछ लोग मिर्ची से व्यवहार करते है. मग त्या मिर्ची से व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी आज अर्ज भरायला गेले. मी 2019 मला बोलवलं होतं तिकडे, म्हणजे आज बोलवलं नाही याचं दुःख नाही, उलटा आनंद आहे. गेल्या वेळेला बोलवलं होतं त्याचं दुःख आहे. पण हे गेले ते गेले. आणि संभाजी महाराजांची आज जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर त्यांचा जो जिरे टोप आहे ती त्यांची ओळख आहे, ती त्यांची ओळख आहे. जशी एकेकाची ओळख असते, पुणेरी पगडी, महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते वेगळं एक मुंडासं, बिरसा मुंडाचं एक वेगळंच, असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे टोप. अक्षरशः लाचारी किती करावी. प्रफुल्लभाई तुम्ही त्यांना टोप्या घाला, दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला, पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा. तुम्ही या महाराजांचा अपमान करताय, तुम्ही लाचार झालात, वा तुमचा प्रश्न आहे तो, तुमची लाचारी तुमच्यापाशी, त्यांचं आमचं काही देणं घेणं नाही आहे. पण कोणाचं कौतुक किती करायचं. मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान, ती घालवता. असं काय नेमकं मोदीजीने केलंय महाराष्ट्रासाठी.
इथे तुम्ही सगळेजण जमलेला आहात, पालघर हा मतदारसंघ आहे. मला सांगा, ह्या सगळ्या त्यांच्या अट्टहासापायी किती जमीन आता तुमच्याकडे शिल्लक राहिले? सगळे 5-5 प्रोजेक्ट रेल्वेचे हे सगळे गुजरातकडे, बुलेट ट्रेन गुजरातला. तुम्ही जाणारच कोण बुलेट ट्रेनमधनं? वसईला थांबणार आहे का बुलेट? तुम्ही तुमचं काम केलं होतं. आणि मी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जातो तिकडे पहिला प्रथम हात जोडून माफी मागतो, कारण मीच ते पाप केलं होतं. मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मतं मागितली होती तुमच्याकडे, मीच पाप केलं होतं. आता मला त्याची लाज वाटते. आणि तुम्ही विचार करा, मगाशी मी जे सांगत होतो की तुम्ही त्यावेळेला भाजपाबरोबर गळ्यात गळा घातला होता, बरोबर आहे. पण जो भाजपा अटलजी आणि अडवाणीजींच्या वेळेला होता तो भाजपा आता राहिलेला नाहीये, अजिबात राहिलेला नाहीये. जो भाजप ज्या शिवसेनेने त्यांना कठीण काळात जी एक मदत केली, तुम्ही विचार करा. आता हे 400 पार 500 पार जाऊ द्या, आजची बार भाजपा तडीपार येतं ठरवलेलंच आहे. पण संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार होते, फक्त 2. तुम्हाला कोणाला माहिती आहे? 2 खासदार होते. आणि तेव्हा जर का शिवसेनेने साथ दिली नसती तर मोदीजी तुम्हाला दिल्लीचं तख्त नसतं दिसलं. अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला केरळच्या टोपलीत टाकायला निघाले होते, त्या दंगलीनंतर राजधर्म का पालन करना होगा हे त्यांचं वाक्य होतं. आणि अख्ख्या देशामध्ये एकमेव व्यक्ती हिंदू हृदय सम्राट ही तुमच्यासोबत तुमच्या पाठी उभी राहिली नसती तर मोदीजी तुमचा उदय राज्य देशाच्या क्षितिजावरती झाला नसता. मग 14 साली तुम्ही माझी सही घेतलीत पंतप्रधान व्हायला, 19 साली घेतलीत. आणि 19 साली तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर तुम्ही शिवसेनेचा विश्वासघात केला, उद्धव ठाकरेचा विश्वासघात केला. बरं, घरी येऊन तुम्ही गेलात. ज्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राने तुमच्या पंतप्रधान पदाच्या पाठिंब्याच्या पत्रावरती सही केली, मला खरोखर मला लाज वाटते की एवढी माणसं निर्ढावलेली कशी असू शकतात. ते आज मला बालासाहेब की नकली संतान म्हणतात. नकली संतान म्हणजे हा एवढा खालच्या पातळीवरती विचार करणारा माणूस, त्याच्या हातात आपण देश म्हणजे आपल्या देशाचं भवितव्य म्हणजे तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य द्यायचं. जो हिंदू हृदय सम्राटाच्या मुलाला नकली म्हणतो, उद्या तुम्हाला नकली बोलेल. एक तऱ्यांचं मानसिक संतुलन नक्की बिघडलं असावं, किंवा भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावरती एवढा दबाव टाकला असेल, कारण त्यांच्याकडे दुसरा चेहरा नाहीये. इंडिया आघाडीला जे विचारतात की तुमच्याकडे चेहरा कोण चेहरा कोण, आमच्याकडे आहे तो चेहरा, तुम्ही काळजी करू नका. पण प्रश्न भाजपाला पडलाय की हा चेहरा चालत नाही, मोदींचं नाणं चालत नाही, आता दुसरा आणायचा कुठून आयत्या वेळेला? आणि अरविंद केजरीवाल जे बोललेत तोही एक विचार करण्याची गोष्ट आहे. कारण मोदींनीच सांगितलं की 75व्या वर्षी निवृत्त झालं पाहिजे. मोदीजी तुम्ही या वर्षीच निवृत्त होत आहे, या वर्षीच, आत्ता या 4 जूनला. मग अमित शहा म्हणाले नाही 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 तसं नाही, मोदीच म्हणजे ते म्हणाले काय की केजरीवालना धन्यवाद दिले पाहिजे की म्हणजे मोदी पंतप्रधान होतील. मोदी पंतप्रधान होतील असं नाही ते बोलले, की जर झाले तर 2 वर्षांनी ते निवृत्त होतील आणि हे कालचे बेअकली तिकडे पंतप्रधान पदावर बसतील. आणि म्हणून अमित शहा मेहनत करतात की काय? म्हणून अमित शहा मेहनत करत आहे. मग अमित शहा जे बोलले की 75 वय हे मोदींसाठी नाहीच आहे, म्हणजे मोदी खोटं बोलतायत. मग निवृत्ती कोणाला? फक्त अडवाणींसाठी, मुरली मनोहर जोशींसाठी, जे सगळे सुसंस्कृत चेहरे होते भाजपातले, त्यांना तुम्ही 75व्या वर्षी निवृत्त करणार आणि मोदींसाठी निवृत्तीचं वय ठरलेलं नाही. म्हणजे स्वतःच्या पक्षात खोटं बोलतायत, देशाशी खोटं बोलतायत आणि पुन्हा मतं मागतायत. मी शिवसेनेचा जो वचननामा दिलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. मी त्याच्यामध्ये भरमसाठ वचनं नाही दिलीत, मी 4-5 वचनं दिलेली आहेत. एक पहिलं वचन जे मी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे तुमचं हक्काचं तुमची रोजीरोटी जे वैभव मोदी आणि शहानी लुटून गुजरातला नेले ते मी पुन्हा महाराष्ट्रात आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही.
बघतो कोण आडवा येतो. आमचा गुजरातबद्दल आकस नाही, मी प्रत्येक सभेत सांगतोय, जे गुजरातच्या हक्काचं असेल ते जरूर आम्ही देऊ. आम्ही इंडिया आघाडीचं सरकार सुद्धा गुजरातला देऊ, पण गुजरातला देताना तुम्ही माझ्या महाराष्ट्राचा हक्काचा घास, तोंडातला घास काढून जर देणार असाल तर तुमच्या महायुतीचा मतं मागणारा हात आम्ही आजच निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही. काय गुन्हा काय केलाय महाराष्ट्राने तुमचा? महाराष्ट्राने 2 वेळेला 40 पेक्षा जास्त खासदार मोदीजी तुम्हाला निवडून दिले, महाराष्ट्राने भरभरून आशीर्वाद तुम्हाला दिले, आणि आशीर्वाद दिले त्याचा तुम्ही असं पान फेडता? म्हणजे जो तुम्हाला साथ देतो त्याचा तुम्ही घात करता आणि पुन्हा निर्लज्जपणाने हे मतं मागायला येतात. आता उद्या परवाकडे मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत, म्हणजे महाराष्ट्राने मोदीजी तुम्हाला आत्ताच रस्त्यावरती आणलेलं आहे, आत्ताच आणलेलं आहे रस्त्यावरती. 4 जूनला काय होईल बघा. मी काल परवाकडे तिकडे गोवंडीच्या भागात गेलो होतो, गच्च भरलेली वस्ती, आणि मी नुसतं एवढंच बोललो की प्रधानमंत्रीजी आप इस रास्ते पे रोड शो करो, काय लोकांनी टाळ्या वाजवल्या. कारण त्याच्या पुढचं माझं वाक्य होतं की तुम्ही मन की बात जी करता ही जन की बात लोक राहतात कशी ती बघा. आता आपल्या फोनमध्ये सुद्धा यूट्यूब चॅनल येतात, त्याच्यामध्ये अनेक पत्रकार वेगवेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि एक त्यांची जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, त्या योजनेचं बिंग त्यांनी फोडलेलं आहे. ते जे सांगतात ना, एवढ्या कोटी लोकांना आम्ही घरं दिली, ती घरं प्रत्यक्षात आहेत कशी, ते एका पत्रकार महिलेने फार उत्तम दाखवलेलं आहे. मला वाटतं रवीश कुमारांच्याच चॅनलवरती त्यांनी ती त्यांचा त्या महिला पत्रकाराचा व्हिडिओ टाकलेला आहे, बघा, जरूर बघा. मग घरं बांधलेत, कोंडवाडे बांधलेले आहेत, बाहेरनं सगळं प्लास्टर वगैरे केले, आतमध्ये विटाच विटा आहेत नुसत्या, खिडकीच नाही आहे, अनेक घरामध्ये पाणी नाही आहे, वीज नाही आहे. मग त्या घरातली लोक कसं बसं तरी एक सोफा किंवा पलंग आडवा टाकून एक दाराची फट उघडी ठेवतात काहीतरी हवा येण्यासाठी, आणि बाहेर मात्र चकचकीत लिहिलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना. आत गेल्यानंतर कळतं काय भकास, सगळं प्रधानमंत्री भकास योजना. अशीच एक महिला, तिचा पण वेध एका महिला पत्रकाराने घेतला, तिचा तर पेपरमध्ये फोटो छापून आला, लक्ष्मीबाई तिचं नाव असेल, आणि मोठा फोटो छापून आला जाहिरातीत की लक्ष्मीबाईला तिचं हक्काचं घर मिळालं आणि तिच्यासारख्या 25 लाख कुटुंबांना हक्काचं घर मिळालं. मग त्या महिलेने शोध घेतला, ते लक्ष्मीबाईला गाठलं आणि मग त्या बाईच्या घरात जाऊन विचारलं की लक्ष्मीबाईजी ये आपका घर आहे? हां मेरा घर आहे. तो ये प्रधानमंत्री आवास योजना में मिला है? तो बोले नहीं, ये तो मेरा किराए का घर है, 500 रुपया किराया देना पड़ता है. तो फिर ये फोटो, ये पता नहीं कब कब लिया फोटो, मुझे आज किसी ने लोगों ने कहा कि आपकी फोटो आई है पेपर में, कब लिया फोटो पता नहीं. वे कुठून तरी फोटो काढून चिकटून देतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे साधी गरीब बाई ही कशाला खोटं बोलेल. तसंच एका आणखीन एका बाईच्या घरी गेले, ते मोदीजी स्वतःच बोलतायत, कैसे हो बहन जी? हाँ ठीक हूँ. आपको घर मिला? हाँ घर मिला. मग गॅस मिळाला? हो मिळाला. कधी मिळाला? ते बोले काल मिळाला. मग आज पंतप्रधान येणार म्हणून आज त्यांना गॅस सिलेंडर दिला. मग प्रधानमंत्री जरा चक्रावले, मग त्यांनी काय सांगितलं की आजपर्यंत आम्ही 10 कोटी लोकांना गॅसची जोडणी करून दिलेली आहे, तुमचा नंबर 10 कोटी वाहला. काय 10 कोटी वा नंबर तुमचा आला? मग ती बाई पण बोलवलं, माझ्या आधी 10 कोटी लोकांनी दिले आणि मी 10 कोटी केवढा नशीबवान आहे. मी ही सगळी बनवाबनवी, सगळी फसवा फसवी. GST मध्ये किती लोक खुश आहेत, व्यापारी कोण आलेत? तुम्ही जा विचारा, दुकानदारांना विचारा, छोटे व्यापारी आहेत त्यांना विचारा. GST तुम्हाला सुलभपणाने हप्ते भरता येतात, म्हणजे तुमचा कर की जाच आहे त्यांना विचारा. आणि मी त्यांना वचन देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जो कर दहशतवाद आहे तो आम्ही संपवून दाखवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आम्ही संपवतो हा कर दहशतवाद. ही सगळी जी माणसं आहेत, अरे तुम्ही यांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतलाय, जणू काही सगळे चोर आहेत. तुम्ही नोटबंदी केली होती आणि काय सांगितलं होतं की देशातला काळा पैसा आम्ही नष्ट करणार, आणि 4 दिवसापूर्वी सांगितलं
राहुलजींवरती त्याने आरोप केला. आश्चर्य म्हणजे अदानी अंबानींवरती त्याने आरोप केला. म्हणजे पुन्हा तेच, दे जे देतील साथ त्यांचा करीन मी घात. अदानी अंबानी से टेम्पो भर भर के कितना माल उठाया आपने बोलो. ओ मोदी जी, नोटबंदी करून किती वर्ष झाली? तुम्ही 100 दिवस मागितले होते, त्या 100 दिवसाचे जवळपास 3000 दिवस झाले. मग नोटबंदी करूनही काळा पैसा टेम्पो भरभरून जात असेल तर तुमची नोटबंदी फसल्याचं ही तुम्ही कबुली नाही का दिली? हे तुमचं अपयश आहे. आणि त्या नोटबंदीमध्ये जे अनेक जण रांगेमध्ये मेले, ज्यांना त्रास झाला, त्याचं पाप कोणाकडे? आणि हे केवळ मी नाही बोलत तर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या महिला न्यायमूर्ती आहेत नागरत्ना, त्यांनी उघड उघड सांगितलंय की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता. मग त्या न्यायमूर्तीबाई बोलल्या आहेत, मोदीजी त्यांना उत्तर तुम्ही देताय, अमित शहाजी मी नाही सांगत, त्या न्यायमूर्ती बोलतायत, द्या त्यांना उत्तर. तुम्ही आमचा घोटाळा काढताय ना कोरोना काळातला, काय आम्ही घोटाळा केलाय? पण त्याच कोरोना काळामध्ये तुम्ही तो पीएम केअर फंड काढलात आणि लाखो कोटी रुपये जमवले, त्याचा हिशोब द्या पहिला. मग स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसरीकडे उगाच पाहायचं वाकून, काय अधिकार आहे तुम्हाला? एक तर तुम्ही गंगेमध्ये प्रेत सोडलीत, पीएम केअर फंडाच्या नावाने लाखो कोटी रुपये जमवलेत, त्याची चौकशी नाही करायची, तो चौकशीच्या कक्षेच्या बाहेर आहे. मग त्या पीएम केअर फंडाचा नेमका बाप कोण आहे? पीएमचा अर्थ काय? आणि प्रधानमंत्री त्याचे जर का अध्यक्ष किंवा त्यांच्या हातात तो नसेल तर 5 जून नंतर त्या फंडाचं होणार काय, तो कोणाच्या हातात जाणार? या सगळ्या थापा आपण नुसतं ऐकत 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 सहन करत चाललेलो आहोत. आणि आता तर कहर झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ते बदलायला निघालेत. आणि हे माझ्या मनातलं स्वप्न नाही आहे, भारतीय जनता पक्षाचेच माजी आमदार, माजी खासदार, काही आत्ताचे आमदार, काही माजी मंत्री, कर्नाटकातले ते हेगडे, राजस्थानमधले त्यांचे कोणतरी, ते बोलत आहेत आम्हाला संविधान बदलायचे म्हणून 400 पार पाहिजे. का बदलायचे संविधान? काय असं त्याच्यामध्ये काय चूक आहे? हा तुमच्या मनातला जो आकस आहे तो संविधानाबद्दल काय? कारण पुन्हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस, द्वेष, हाच त्याच्यामध्ये दिसतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव हे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र, एक साध्या दलित आणि गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस. आणि असं मी ऐकलंय, असं वाचलंय की ते जेव्हा परदेशात जाऊन शिकून आले परत, तेव्हा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांचं स्वागत केलं, मोठी मिरवणूक काढली. आणि तिकडे जे सगळे दलित बांधव होते त्यांना सांगितलं की आजचा हा तुमचा नेता उद्या देशाचा नेता झाल्याशिवाय राहणार नाही, हे छत्रपती शाहू महाराज बोलले होते. एवढा त्याला दिलदारी लागते, एक मनाचं मोठेपण लागतं की दुसऱ्याचं मोठेपण मान्य करणं, एवढी दिलदारी लागते. पण हे बुरसटलेले गोमूत्रधारी जे मी बोलतोय ते एवढ्यासाठी बोलतोय की ही मानसिकता आहे, ही व्यक्ती नाही, ही मानसिकता आहे. आणि ह्या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यांनीच आपल्या संत तुकारामांच्या गाथा ह्या बुडवल्या होत्या. आणि तीच बुरसटलेली गोमूत्रधारी मानसिकता हे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आता बुडवायला निघालेलं आहे. आणि बघत बसायचं, आदिवासींचे काय हक्क राहतील, दलितांचे काय हक्क राहतील? बरं, आजपर्यंत तुम्ही जी काय कामं केली 10 वर्षाची आणि पुढे काय करणार आहात? और रोज पेपरमध्ये मी बघतोय, मला कळतच नाही ही जाहिरात 2024 की 2014 आहे. आम्ही रोजगार देणार, आम्ही गॅस कनेक्शन देणार, आम्ही घरं देणार, अहो 10 वर्ष तेच बघतोय, देणार कधी? मग 14 साली सांगितलं की 22 पर्यंत, 22 साली म्हणतात 24 मध्ये सांगतात 2047. तोपर्यंत कोण 2047 साल बघणार आहे कोण? म्हणजे तोपर्यंत आम्ही तुम्हाला परत परत मत टाकत बसायची. आमची घराण्याशाही तुम्ही म्हणता माझ्या मुलासाठी म्हणून मी लढतोय, अरे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं की नाही माझ्या देश राज्यातली जनता ठरवेल, मोदींच्या आशीर्वादाची, शहांच्या आशीर्वादाची गरज नाही आहे मला. आणि मग मी त्यांना जाहीर आव्हान देतो
घराण्याशाहीवरती बोलायचं तर बोला, मी तुमच्या बाजूला उभारतो. मोदी शाह तुम्ही दोघेही राहा, तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास सांगा, असला तर मी माझ्या घराण्याचा इतिहास सांगतो. चला होऊन जाऊ द्या. मी माझ्या 7 पिढ्या आधीच्या सांगतो, तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचं कर्तृत्व सांगा. काय तुमचं कर्तृत्व काय? कारण नुसतं कर्तृत्व म्हणून नाही, तर घराण्याचा एक वारसा असतो, घराण्याची एक संस्कृती असते, घराण्याचे संस्कार असतात जे माझ्यावर आहे. आणि मोदीजी शहाजी, दुर्दैवाने मला आज बोलावं लागते की ज्या भाषेत तुम्ही बोलताय ही तुमची कुठले तरी तुमच्या घर राहत्या त्या घराच्या सोसायटीची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. संपूर्ण जग बघतंय, जग देशाचा पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलतायत, देशाचे गृहमंत्री कोणत्या भाषेत बोलतायत. तुम्ही माझ्या हिंदुत्वाची बदनामी करताय, तुम्ही माझ्या देशाची बदनामी करताय. अरे उद्धव ठाकरेला संपवायचं आहे तर तुम्ही पक्ष काढला, चिन्ह काढलं, तरी देखील उद्धव ठाकरेबद्दल तुम्हाला रोज का बोलावं लागतंय? संपूर्ण सत्ता तुमच्याकडे, सगळे येत आहेत ते उद्धव ठाकरेवरती बोलतायत. काय असं उद्धव ठाकरेमध्ये काय, त्याच्यामध्ये काय आहे ह्याचा पहिला तुम्ही विचार करा ना. काय ही आज माझ्या पक्ष काढला, तुम्ही चिन्ह काढलं, तरी व्यासपीठावरती माझे सगळे साथी सोबती माझ्या सोबत आहेत आणि जनता मी जिथे जातोय तिथे काय येते माझ्याकडे. आणि तुमच्याकडे सगळं काही आहे, पंतप्रधान पद, गृहमंत्री पद, सगळा लवाजमा आहे. अरे साधा आम्ही जायचं म्हटलं तर आमच्या एस्कॉटच्या गाडीवरचे दिवे काढले, तुम्ही काढा ना, त्या दिव्यामुळे आमचा प्रकाश नाहीये. तुम्हाला सत्तेचा दिवा कारण तुमचा प्रकाश नाहीये म्हणून तुमच्या गाडीवरती दिवा लागतो. प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यामधल्या दिवे काढण्या काढत, प्रधानमंत्र्यांचे विमान इकडनं तिकडनं जाताना आता उद्या येणार आहेत का परवा येणार आहेत, बघा मुंबईचा एअरपोर्ट बंद करतात की नाही, ही सगळी मस्ती तुम्ही करताय. प्रधान सेवक जर असाल तर ट्रेननी फिरा ना, सोयी सगळ्या प्रधानमंत्र्याच्या आणि ढोंग गाण्याचं सेवकाचं. म्हणजे शिवसेना प्रमुख बोलायचे की जेव्हा देशाची निवडणूक येईल तेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. कोणी पंतप्रधान असता कामा नये, राज्याची निवडणूक लागेल तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण पंतप्रधान हा देशाचा असतो, पंतप्रधान हा पक्षाचा असू शकत नाही. तुम्ही पक्षाचे नेते असाल पण पक्षाचे पंतप्रधान असू शकत नाही. आणि जर पंतप्रधान एका पक्षाचा प्रचार करत असतील त्यांच्या, तर माझ्या भारतीताईच्या प्रचाराला पंतप्रधान माझ्या देशाचा काय येत नाही का? आम्ही तुम्ही सांगता त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आम्ही सांगतो त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा हे सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही पंतप्रधान म्हणून प्रचार करू कसा शकता? ह्याला खरं आपला आक्षेप असला पाहिजे. आणि साहजिकच आहे, ज्या वेळेला आमच्याकडे तर काहीच नाही आहे, माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, सगळ्यांनी हरामखोरीपणा करून सगळ्या शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे सगळं खेचून घेतलं, तुम्ही विचार करायला उद्धव ठाकरे बोलतोय पण याला देऊ कसं शकेल? याच्याकडे काही नाही आहे. आणि बाजूला मोदी बोलतायत, हे तर पंतप्रधान आहेत. मग समान नागरी कायदा नंतरचा नंतर बघू, पहिला आत्ता जो कायदा तो सगळ्यांना समान का नाही लावत? कायद्यापुढे सगळे सारखे असतील तर ज्या सोयी सुविधा मला मिळतायत, ज्या अडचणी मला मिळतायत मला येत आहेत, त्याच अडीअडचणी आणि त्याच सोयी सुविधा मोदी आणि शहाने सुद्धा तशाच मिळाल्या पाहिजेत. मोदी आणि शहाने सुद्धा देशाचे गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून भाकड जनता पक्षाचा प्रचार करता कामा नये. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, आहेत ना तुमचे अध्यक्ष वगैरे, त्यांचा करा ना नड्डा टाईट आणि फिरवा त्यांना. पण हे सगळं नासून टाकलेलं राजकारण, पक्ष फोडतायत, कुटुंब फोडतायत. बरं एवढं करून सुद्धा तुम्ही उद्धव ठाकरेला घाबरता हे मान्य का नाही करत? एक तर दाढीवाला घेतला, काही विचार करताना डोकं खाजवावं लागतं, हे दाढी खाजवतात. गद्दार तर आहेतच आणि यांना जे लिहून दिलं जातं तेवढंच ते फक्त कणून कणून बोलतात. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की मुझफ्फरजी, मला वाटतं याच भागामध्ये त्यांचं कुठलं ते रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे ना, रामभाऊ माळगी प्रबोधिनी, एक आदर होता मला त्याच्याबद्दल. कारण त्याच्यामध्ये तेव्हा प्रमोद महाजन ते बघायचे, आता कोण बघतं माहिती नाही आहे.
मग तिकड्यांची चिंतन शिबिरं व्हायची, संस्कार शिबिरं व्हायची. काय केलेत संस्कार तुम्ही? काय कसलं चिंतन केलं? आणि मग ती सगळी संस्कार केलेली माणसं ही कुठे गडप झाली? का तुम्हाला सभेला सुद्धा भाड्याने माणसं आणावं लागतात, पार्टनर घ्यावे लागतात? का तुम्हाला मैदान सुद्धा भाड्याच्या माणसांकडनं बुक करावी लागतात? मग कसले संस्कार केले तुम्ही? रामभाऊंचं नाव तुम्ही का बदनाम करताय? नेमकं काय शिकवत त्या रामभाऊ मालिकेमध्ये? टाका तिकडे सुद्धा ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या धाडी टाका आणि नेमकं काय तिकडे शिकवतात ते बघा. मला काही वेळेला वाईट वाटतं की त्या संस्कारातनं तयार झालेली माणसं, त्यांच्याबद्दल मला आजही आदर आहे, पण त्यांच्यावरती आज जे सगळे भ्रष्टाचारी जमलेत, त्यांच्या सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे. काय त्यांचं आयुष्य असेल? याजसाठी केला होता अट्टहास हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांना सुद्धा मला विचारायचे की ह्याच्यासाठी तुम्ही अट्टहास केला? अनेक संघ कार्यकर्ते मला माहिती आहेत जे अविवाहित राहिले, अनेक जणांनी आपल्या कुटुंबावरती निखारा ठेवला, पण संघाच्या कार्याला वाहून घेतलं. का? कारण देशाची सत्ता आली पाहिजे. आली, पण ती आलेली सत्ता तुम्ही नासवून टाकलीत. जे तुमच्या विचाराला साथ देऊन, सोबत देऊन तुमच्या बरोबर आले होते, त्यांना तुम्ही दुश्मन मानायला लागलात. जरा काही झालं, आता सांगण्यासारखं काही नाही, मग लाव हिंदू मुसलमानवाद, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि मग स्वतःच्या पोळ्या भाजायचं. हे हिंदुत्व शिवसेनेचं नाही, हे हिंदुत्व मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी शिकवलेलं नाही आहे. आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. घरातल्या चुली पेटवणारा आहे, घर पेटवणारा नाही. आणि म्हणून ह्या पालघरमध्ये हा जो सगळा काही विभाग आहे, एका बाजूला आदिवासी आहेत, मच्छीमार आहेत, वाढवण बंदर तर मी होऊ देणारच नाही, मोरबे पण होऊ देणार नाही. आणि आता तिथल्या मच्छीमार सोसायट्यांना, त्यांना जे काय कर्ज लागतं त्याच्यावरनं ब्लॅकमेल करायचं चाललेलं आहे. घाबरू नका, हे झालं आज. आता किती 14 तारीख गेली, अजून फक्त 20 दिवस थांबा, मग बरोबर ह्यांना यांचं कर्ज जे आहे ना, हे व्याजासकट मी फेडून दाखवतो तुम्हाला. या भाजपचं कर्ज मी फेडून दाखवतो तुम्हाला. मग तिकडे मच्छीमारांना ब्लॅकमेल करायचं, इकडे वसईमध्ये तर गुंडागर्दी तुम्हाला माहिती आहे काय. भाजप नेहमी काय करतं की एक उमेदवार नाही उभा करत, एक स्वतःचं देतं आणि एक दुसऱ्याची मतं फोडायला दुसरा कोणतरी उभं करतं. आणि अशीच चिठी वाचते मग. आपल्याला वाटतं की हा त्यांच्या विरोधात आहे. आता मत नासवू नका. ही लढाई सरळ सरळ लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी लढाई आहे. तुमच्या आयुष्याची लढाई आहे, तुमच्या भावी पिढ्यांसाठी आम्ही लढतोय. मी उद्धव ठाकरे म्हणून माझी लढाई नाही लढत, मी तुमची लढाई लढतोय, तुमच्यासाठी लढाई लढतोय, तुमच्या भरोश्यावरती लढाई लढतोय, तुमच्या जोरावरती आणि तुमच्या आशीर्वादावरती मी लढाई लढतोय. आणि याच्यामध्ये एक सुद्धा मत हे नास्ता कामा नये. तुम्ही जर का विचार केला, प्रत्येक निवडणुकीत भाजप सत्तेवर जरूर आला, आपली साथ होती, आता ती गेलेली आहे, आणि भाजपाच्या विरोधातली मतं एकत्र केली तर भाजपचा पालापाचोळा होतो. आता तर आपली मतं सुद्धा त्यांच्यापासून तुटलेली आहेत. आता ही हुकुमशाही विरोधातली मतं ही घट्ट, त्या घट्ट होऊन त्या घट्ट हातामध्ये मशाल पेटली पाहिजे. एक भारती ताईसारखी तुमच्यातलीच एक महिला, साधी महिला, आदिवासी, तुमच्या प्रश्नाची जाण असणारी, हा आवाज लोकसभेमध्ये उठलाच पाहिजे. तुमचा आवाज लोकसभेमध्ये जर कोणी तुमच्या व्यथानं वाचा फोडेल तर ती भारती ताई आहे. कारण आजपर्यंत आम्ही सुद्धा स्वीकारलं होतं, बाहेरून आलेलं पार्सल स्वीकारलं होतं. आता भाजपला सावरायला कोणीच नाही आहे, म्हणून कोणाला तरी केलंय उभं. पण आता चुकू नका. आणि मला विजय हा साधा सुद्धा विजय नको, हुकुमशहाचं डिपॉझिट जप्त करून विजय पाहिजे. आणि हा विजय मिळाल्यानंतर, हा विजय हा महाविकास आघाडीचा नुसता नसेल, उद्धव ठाकरेचा नसेल, भारतीय ताईचा नसेल, हा विजय तुमचा असेल. तुम्हीच तुमच्या विजयाचे शिल्पकार असणार आहात. आणि मला खात्री आहे की एकदा तुम्ही ठरवलं तर त्यांच्याकडे किती यंत्रणा असू दे, तुम्ही फक्त एका बोटाने हुकुमशाहीचा पराभव करू शकता. आणि तो तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.